बातमी आहे एरंडोल पारोडा मतदारसंघातून. एरंडोल पारोडा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चिमनराव पाटील यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात शिवसेनेनं मोठं शक्तीप्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. शिवसेना भाजपचे त्याचप्रमाणे युतीचे सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उत्सुक होते. एरंडोलमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आपण पाहू शकतो या संपूर्ण व्हिज्युअल्समध्ये आपल्याला दिसतं की किती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी झाली आहे. एरंडोलची ही सर्व दृश्य आहेत आणि आपण पाहतोय की शिवसेना भाजप युतीचे उमेदवार चिमनराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज एरंडोल येथे दाखल केलेला आहे. एरंडोल प्रांताधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती शक्तीप्रदर्शन करत रॅलीच्या माध्यमातून त्यांनी आपला हा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला आहे. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावरती ही संपूर्ण रॅली काढण्यात आली आहे, किती मोठ्या प्रमाणावरती जयघोष करीत चिमनराव रूपचंद पाटील यांनी आपला हा शिवसेनेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. आपण पाहतो या दृश्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावरती शक्तीप्रदर्शन करीत या ठिकाणी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत चिमनराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण वेळोवेळी या संपूर्ण बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही आवाज मराठीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. टीम आवाज मराठी, एरंडोल.